नमस्कार, मी किरण वाजगे. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की या मराठी साहित्यामध्ये ज्यांनी एक आपलं नाव उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे, नवे नवे तर ते नाव उंचावत देखील आहेत. कारण दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अर्थात या देशाचे नेते गोपीनाथजी मुंडे ज्यांचं जीवनचरित्र ज्यांनी आपल्या सर्वसामान्यांसमोर लिहिलं आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत किंवा सर्वसामान्य दर्शकांपर्यंत त्यांनी ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असे गणेशजी आगाव यांचं मी प्रथम आपला आवाज स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. गणेशजी, आपला आवाज स्टुडिओत तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. खरं तर ही माध्यमं आली म्हणून सामान्यांचा जो आवाज आहे तो लोकांपर्यंत गेला. जर ही माध्यमं नसती तर सामान्य लोकांचं काय झालं असतं हा एक मुळात मला प्रश्न पडतो. आणि तुम्ही इथे बोलवलं स्टुडिओमध्ये त्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे. नक्कीच गणेशजी, आपण म्हटल्याप्रमाणे दुर्लक्षित घटकांना किंवा नवीन काहीतरी निर्माण करणाऱ्याचा ध्यास असणाऱ्या व्यक्तींना आम्ही निश्चितपणे आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये नेहमी बोलवत असतो आणि त्यांच्याकडून आमच्या दर्शकांसाठी खास ज्ञानात मनोरंजन ज्ञान असेल मनोरंजन असेल त्याची भर पाडण्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो. 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच आता आयोजित होत आहे. येत्या 12-13 तारखेला हे नागपूर येथे हे मराठी साहित्य संमेलन आयोजन होत आहे. या मराठी साहित्य संमेलनामध्ये संमेलन सुरू होण्यापूर्वीच अनेक वाद या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच वादाच्या माध्यमातून नेमकी आपली भावना काय आहे हाच या ठिकाणी गणेश आगाव यांचा इथे बोलवण्याचा प्रयत्न आहे. गणेशजी, मला सांगा की हे जे साहित्य संमेलन होणार आहे तर या साहित्य संमेलनामध्ये सर्वप्रथम नयनतारा सेगल ज्या आज इंटरनॅशनल पातळीवर त्यांचं नाव आहे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव आहे, साहित्यामध्ये एक मोठी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीलाच तुम्ही येऊ नका. म्हणजे एखाद्या माणसाला आपण घरी जेवायला बोलवतोय आणि दारापर्यंत आल्यानंतर त्यांना म्हणायचं की बाबा तुम्ही आता जा, हे काय तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? खरं तर नयनतारा ह्या एक प्रसिद्ध लेखिका आहेत आणि ज्यांनी त्यांनी जे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे इथे घटनेनं प्रत्येकाला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमचं वैयक्तिक मत काय आहे आणि ते समाजासमोर मांडायचं की नाही हा एक ज्याचा त्याचा प्रश्न असतो. नयनतारा यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते त्यांच्या आयुष्यातले आहेत. त्यांच्या वडिलांनी गांधीजींच्या सोबत काम करून अनेक वेळा त्यांना कारावास देखील झाला. मग असे मुद्दे जर त्या मांडत असतील तर त्या व्यक्त होत आहेत आणि साहित्य हे व्यक्त होण्यासाठी असतं म्हणून आपण त्याला एक साहित्य म्हणतो. त्या यातून व्यक्त होत आहेत आणि व्यक्त होत असताना त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्यांवरती वाद हा निर्माण झालेला आहे. यावर्षीचा वाद हा नयनतारा हा एकमेव वाद आहे आणि त्यांच्या मतांशी मी सहमत आहे नयनतारा यांच्या. कारण का त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत ते रास्त मुद्दे आहेत. नेमका हा वाद काय आहे हा आमच्या दर्शकांना जरा सांगाल तर थोडं विस्तृतपणे, कारण काही लोकांना माहीत असतं परंतु विस्तृतपणे तुमच्याकडून आम्हाला अधिक माहिती मिळू शकते. हा वाद फक्त एक आपण जरी म्हणत असेल, मी माझ्यापुरता बोलतो आणि मी वैयक्तिक माझं मत मानतो. खरं तर हा जो वाद आहे तो वाद एक राजकीय विकोपाला गेलेला आहे. त्याचं कारण काय आहे? नयनतारा यांच्या जे भाषण आहे त्यातून त्यांनी असं काही मुद्दे मांडलेले आहेत की माझ्या वडिलांना गांधीजीच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर काम केलं आहे, त्यांना कारावास झाला आहे, माझ्या आईला देखील कारावास झालेला आहे. मग असे जे मुद्दे त्यांनी समोर आणले त्याच्यातून इथल्या संमेलनाचे जे नियोजक आहेत आयोजक आहेत जे ते पुढे आणतात किंवा त्याला प्रसिद्धी देण्याचं सगळे काम करतात, तर त्यांचा असा मनात प्रश्न निर्माण झाला की ह्या संमेलनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब येणार आहेत, विनोदजी तावडे येणार आहेत, मग अशांच्या पुढे नयनतारा यांचं भाषण हे एक त्यांना खटकण्यासारखा विषय वाटला. विषय खटकण्यासारखा का वाटला? कारण गांधीजींचा उल्लेख तिथे आला. मग गांधीजींचा उल्लेख आल्याच्या नंतर हा अर्थातच काँग्रेसच्या माध्यमातून उल्लेख झाला, मग काँग्रेसचा उल्लेख तिथे का असावा? मग असं त्यांचं जेव्हा त्यांच्या मनात आलं असेल म्हणून नयनतारा यांचं भाषण त्यांनी टाळलं आणि त्यांना जे निमंत्रण दिलं आहे ते सुद्धा टाळलं. हे एका लेखकावरती एक आपण काय म्हणूया त्याच्यावरती एक अन्याय झालेला आहे. हा अशा प्रकारे राजकारण येणं मराठी क्षेत्रातील साहित्यामध्ये अशा प्रकारे राजकारण येणं हे तर खरंच चुकीचं आहे, परंतु मग हे राजकारण का येते, याच्या मागची कारणं नेमकी काय? याच्या मागची कारणं म्हणजे इथली जी एक व्यवस्था आहे
व्यवस्था म्हणजे आपण घटना ही समजून घ्यायला तयार नाही आहोत मुळात. आणि विशेष म्हणजे आपण एक जे मतांतर करतो आणि त्यातून जे वाद निर्माण होतात, म्हणजे तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातला म्हणजे तुम्ही बुद्धाचे आहात, तुम्ही भगव्या रंगाचा शर्ट घातला म्हणजे तुम्ही शिवाजीचे आहात, तुम्ही पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे आहात, म्हणजे इथली जी व्यवस्था आहे ती एक रंगावरून ओळखल्या जाते. आणि रंग ह्या ज्या व्यवस्थेमुळे ही असे वाद पुढे येतात आणि ते निकोपाला जातात. मग या राजकारणामुळे किंवा या सगळ्या सर्व प्रकारामुळे ही साहित्याची कुचंबना होत नाही का, साहित्याची अवहेलना होत नाही का असं वाटत नाही तुम्हाला? ही साहित्याची एक प्रचंड अवहेलना आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे भारताच्या शिरपेचात खोवलेलं एक मानाचा तुरा आहे. आणि अशा तुऱ्याला जेव्हा दरवर्षी साहित्य संमेलन आणि वाद हा एक ठरलेला आहे, मग तो कुठलाही अध्यक्ष असो किंवा त्याचं काही भाषण असो, डावे आणि उजवे यापेक्षा, आपण डावे उजवे असं करण्यापेक्षा तो एक माणूस आहे अशी ओळख आपण का त्याची निर्माण करत नाही? आपल्या घटनेत कुठं असं लिहिलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं कुठेच लिहिलं नाही की हे स्त्री स्वातंत्र्य, हे पुरुष स्वातंत्र्य, त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य असं का लिहिलं? व्यक्ती स्वातंत्र्य असं लिहिलं की प्रत्येकाने प्रत्येकाचे जे एक मूलभूत हक्क आहेत त्याच्यावरती जो अन्याय झालेला आहे तो व्यक्त करत आहे, आणि तो व्यक्त होत असताना तुम्ही जर त्याचे मुद्दे खोडून त्याच्यावरती एक काहीतरी लादल्या जाते म्हणजे आम्ही सांगू तसं तुम्ही बोला असं होऊ शकणार नाही, कारण इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्यपणाने जो मुद्दे मांडतो ते मुद्दे इथे पचवून घ्यावे लागणार प्रत्येकाला. निश्चितपणे स्वातंत्र्य हे सर्वांना आहे, बोलण्याचं असेल किंवा लिहिण्याचं असेल, कविता करण्याचं असेल. या माध्यमातून मी पुढे जाऊन एक तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की हे हा सर्व जो प्रकार आहे, मग यामध्ये मराठी साहित्याची किंवा मराठी साहित्यकृतीची किंवा ही अवहेलना तर आहे जे तुम्ही म्हटलात, तर मग याच्यात सुधारणा कशी येईल? सुधारणा ही कुठेतरी थांबलं पाहिजे. साहित्य संमेलन आणि वाद हा कुठेतरी आटोपात, म्हणजे एक त्याला आपण खतपाणी घालण्याच्या ऐवजी ते जर संपुष्टात आणलं तर नक्की हा साहित्य संमेलन पुढे जाऊन अजून वेगळी उंची गाठू शकतं. जी उंची तर त्याची आहेच, पण ती उंची एक आपण काय म्हणू, एखादा मंदिराला कुठला तरी कळस आहे आणि आपण त्या कळसाला जर दरवर्षी आपण त्याचं संगोपन चांगलं नाही केलं तर त्याला गंज चढतो. मग असं जर संमेलनाला जर हे असे वाद निर्माण झाले तर नक्कीच याला गालबोट लागू शकतं. नक्कीच नक्कीच, एवढा आवाडव्य खर्च साहित्य संमेलनाला होत असतो. आणि या साहित्य संमेलनामध्ये मला माझ्या जे कानावर पडले की काही तुम्हाला कविता सादर करायची असतील, एखादा लेख सादर करायचा असेल किंवा जे काही स्पोर्ट सादर करायचं असेल तर त्याला काही चार्ज आकारलं जातं असाही आरोप होतोय. हो हो, अर्थात आकारलं जातंय. म्हणजे यवतमाळसारख्या ठिकाणी आता साहित्य संमेलन आहे. लिहिणारा वर्ग हा प्रत्येकच नोकरदार वर्ग असतो असं पण नाही, सामान्य वर्ग पण कविता लिहितो. अगदी शेतकऱ्याचा मुलगा पण कविता लिहितो, गारुड्याचा मुलगा पण कविता लिहितो, एका झोपडपट्टीत राहणारा मुलगासुद्धा कविता लिहितो. मात्र तो कविता लिहितो तो कविता अखिल भारतीयमध्ये जर त्याला सादर करायची असेल तर त्यावेळी त्याने कुठून तो कर आकारायचा किंवा त्या कविता सादर करण्यासाठी 3,000-5,000 देऊन यवतमाळसारख्या ठिकाणी जायचं, तिथे 5,000 रुपये. म्हणजे एका सामान्य झोपडपट्टीतल्या लेखकानं 10,000 रुपये खर्च करून साहित्य संमेलनाला जाणं म्हणजे ही त्याच्यासाठी एक आपण काय म्हणू, भिकेचे डोहाळेच आहेत. नक्कीच, म्हणजे जो ग्रामीण भागातून किंवा तुम्ही म्हटला की झोपडपट्टीतून येणारा लेखक असेल, कवी असेल, त्याला आपलं साहित्य किंवा कवी आपल्या कविता सादर करायची असेल तर त्याला निश्चितपणे तिथे चार्ज आकारला जातो. परंतु मला सांगा, ग्रामीण भागातली जी येणारे कवी आहेत, उदयनमुख कवी असतील किंवा लेखक असतील, ते ढेकळातले असतात, कदाचित त्यांचं ते लिखाण किंवा ते पसणार नाही. मगाशी आपला विषय झाला की तुपाप्रमाणे काव्य करणाऱ्या आणि ढेकळ्याप्रमाणे काव्य करणाऱ्या यामध्ये जो फरक आहे त्याची सांगड कशाप्रकारे तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? खरं तर ही एक सांगड आहे, आणि ज्याला व्यक्त व्हायचं आहे तो त्याच्या भाषेत व्यक्त होऊ शकतो. इथे जिल्ह्यागणित भाषा बदललेली आहे. नक्कीच, मराठी वैदर्भी आहे, खानदेशी आहे, गोव्याकडे भाषी वेगळीच आहे. जर तुम्ही एखाद्या ग्रामीण लेखकाला जर तो शेतीमातीवरती ढेकळावरती लिहित असेल तर तुम्ही जर त्याला त्याच्यावरती लादल्या जात असाल की तू जे लिहितोय ती कविता नाही. म्हणजे कविता कशी लिहिली पाहिजे की फक्त ती साचेबद्ध असली पाहिजे, तिचे नियम असले पाहिजे, तिच्या अटी असल्या पाहिजे, तिचे अजून काही मग तिच्यातून निकष काढले पाहिजे, हे कोणी ठरवलं?
ज्याला ज्या भाषेमध्ये व्यक्त व्हायचं आहे तो व्यक्त होऊ शकतो. ढेकळं आणि धसकट, ढेकळं फोडणारा आणि धसकट वेचणाऱ्याला जर तुम्ही म्हणत असाल की शहरातल्या चकचकीत येशीचं वर्णन कर, तर तो करू शकणार नाही, तिथल्या ढेकळाचंच तो वर्णन करणार. नक्कीच. मग हे कुठेतरी थांबण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे? खरं तर हे थांबण्यासाठी ज्या अशा माध्यमातून आत्ता आपल्या पुढे ताजा वाद आहे जो नयनताराचा आहे, म्हणजे नयनतारा सहगल यांनी विचार त्यांचं मनोगत मांडलंय फक्त, तर त्याला विरोध त्यांचा नाकारला गेलाय. बरोबर आहे, कारण त्यांच्या विचाराला जे घाला घातलेला आहे, म्हणजे विचारांना जे स्वातंत्र्य नाही आहे, म्हणजे मग त्यांच्या विचारांना स्वातंत्र्य नाही, इतक्या प्रसिद्ध व्यक्तीच्या लेखनाला स्वातंत्र्य नाही आहे, त्यांच्या मतांना स्वातंत्र्य नाही आहे, माझ्यासारख्या अजून ग्रामीण भागातल्या लिहिणाऱ्या लेखकांच्या साहित्याला एक चालना मिळण्याचं प्रश्नच निर्माण होत नाही. नक्कीच, कदाचित डाव्या विचारसरणीला हा विरोध असेल किंवा कटू बोलणाऱ्यांना हा कदाचित विरोध असेल, परंतु साहित्य परिषदेचे जे अध्यक्ष आहेत श्रीपाद जोशी यांनी देखील या घटनेबाबत राजीनामा दिल्याचं कानावर येते. नवे नवे तर त्यांनी राजीनामा दिला आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल? त्यांनी राजीनामा दिलाय कदाचित ते यावरती प्रखडपणाने बोलू शकत नसतील, किंवा त्यांनी बोललं पाहिजे. एका लेखिकेचा हा अपमान आहे. नक्कीच, म्हणजे तुम्ही कोणीतरी पाहुण्याला बोलवताय, त्याला कुंकू लावताय आणि तुम्ही म्हणता की आता आमच्या घरी तू यायचं नाहीस, किंवा आम्ही जेवणाचं ताट तुझ्यासाठी केलं होतं पण आता ते आम्हाला वाढायचं नाहीये, असं जर तुम्ही म्हणत असाल तर एखाद्या तोंडातला घास आपण समोरच्याच्या न्यायचा आणि तो परत घ्यायचा, एक अशी परिस्थिती होते. आणि जो त्यांच्यावरती अन्याय झालाय त्याच्यावरती या महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या असो की मोठ्या लेखकाने बोललं पाहिजे, कारण तो प्रत्येक साहित्य वर्तुळाचा अपमान आहे. गेल्या काही वर्षामध्ये समाज क्षेत्रातील असेल किंवा साहित्य क्षेत्रातील असेल, प्रबोधन क्षेत्रातील असेल, काही लोकांच्या हत्या झाल्या. मग कलबुर्गी असतील, दाभोळकर असतील, तुमचे गौरी लंकेश असतील, गोविंद पानसरेजी असतील, अशा लोकांच्या ज्यावेळेस हत्या होतात, मग निश्चितपणे हे कुठेतरी एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. अर्थात नक्कीच आहे, अन्याय सहन करणं आणि होत राहणं ही आपली व्यवस्था पूर्वीपासून चालत आलेली आहे. मी नारायणगावसारख्या ठिकाणी आज बसलेलो आहे. विठाबाई नारायणगावकरांवरती देखील अन्याय झाला होता, त्याही कलाकार होत्या. मग त्या पिढ्यान पिढ्यांपासून जी चालत आलेलं अन्यायाचं सत्र आहे ते अजून कुठेच थांबलेलं नाही. राहिला विषय लेखकांच्या हत्या, म्हणजे लेखकांच्या ज्या हत्या झाल्यात तुम्ही माणसाला मारू शकता, त्याच्या विचारांना नाही मारतायत, किंवा त्याच्या मागे जो समूह तयार होतो आहे, कळप तयार होतो आहे, त्या कळपाला तर तुम्ही छेदू शकत नाही. तुम्ही एक मारू शकाल, दोन मारू शकाल, तीन मारू शकाल, असं तुम्ही मारत राहणार आणि तितकेच बीज अंकुरत राहणार. म्हणजे मारणं हा त्यावरचा पर्याय नाही आहे. ज्याला व्यक्त व्हायचं तो व्यक्त होणारच, हा त्यात निसंकोच आहे. आणि राहिला विषय लेखकांचा, माझ्यावरही मध्यंतरी हल्ला झाला, हे तुम्ही अनेक मीडियांमधून अनेक माध्यमांमधून बघितलं असेल, ऐकलं असेल, ऐकलंही आहे तुम्ही. तर जो हल्ला झाला होता त्याचा विषय फक्त असा की मी बाबासाहेबांवरती जी कविता लिहिली होती की जाळल्याने तू कधी जळणार नाही, की जाळल्याने तू कधी जळणार नाही आणि प्रेत तुझे वनव्यातही रडणार नाही, खरेच पोरकी होतील भीमा तुझ्या विनाही लेकरे, तुझ्यासारखा बाप पुन्हा मिळणार नाही, का होती रोज लढाया आणि मारती ही माणसे, का होती रोज लढाया आणि मारती ही माणसे, अरे वेड्यांनो जन्म पुन्हा हा मिळणार नाही. आणि जे हे मांडलं होतं तो कार्यक्रम मी करून येताना रात्री माझ्यावरती एक हल्ला झाला आणि ह्या सगळ्या माध्यमातून मी बाहेर पडलो. खरं तर जर तुम्ही लेखकांना टार्गेट करत असाल, म्हणजे तो फक्त व्यक्त होतो आहे आणि हा भारत जो आहे या भारताला पुढे नेण्याचं काम जर कोणी करत असेल, पहिला घटक हा लेखक आहे. नक्कीच, आणि विचारांनी माणूस प्रगल्भ होत जातो. जर तुम्ही विचारांच्या हत्या करत असाल तर ते कदापि शक्य नाहीये. विचार मरू शकणार नाहीत, ते अमर आहेत. नक्कीच, विचारांची कधीही हत्या होऊ शकत नाही, कारण विचार हे अमर आहेत, असंच तुम्ही म्हटलात. निश्चितपणे विचारांची ही लढाई अशीच चालू राहणार आहे. माझ्यासोबत आहेत गणेशजी आगाव, आपण पुन्हा त्यांच्याशी ही चर्चा चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा आपला आवाज. ब्रेक नंतर आपण सर्वांचं पुन्हा स्वागत. मराठी साहित्य अकादमीमध्ये एक सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, त्या सर्वोच्च पुरस्काराबद्दल आपण गणेशजी आगाव यांच्याकडून जाणून घेणार आहोत. की गणेशजी सांगा की
हा जो सर्वोच्च पुरस्कार दिला जातो तर त्याबाबत एक विशिष्ट वर्ग असेल, विशिष्ट समाज असेल, त्यांनाच तो पुरस्कार आजपर्यंत दिला गेला आहे असं दृष्टिपथात येते. याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर मी जसं साहित्य क्षेत्रामध्ये आलो किंवा इथून मागच्या पिढ्या मी जो वाचतो, नामदेव ढसाळ असतील, अजून बाबाराव मुसळे असतील, ग्रामीण लेखक साहित्यिक आहेत ते पण सुद्धा, किंवा अनेक असे जी लोकं मी वाचत आलो आहे, इंद्रजित भालेराव असतील, ज्या ह्या लेखकांना मी वाचत आलो आहे, फमू शिंदे असतील, असे अनेक लेखक आहेत ज्यांच्यापर्यंत साहित्य अकादमी जात नाही. आणि काल परवा कुणीतरी लिहायला लागतो, त्याचं एकच पुस्तक असतं आणि ते एक त्याला एक साहित्य अकादमी मिळाला असं कुठेतरी वाचण्यात येतं माझ्या, आणि मी ते प्रत्यक्ष डोळ्याने बघतो. पण काल परवा लिहिणारा एका लेखकाला जर तुम्ही साहित्य अकादमी देत असाल तर काल परवा लिहिणाराच भरत दौंडकर आहे, कल्पना दुधाळ आहे, इंद्रजित भालेराव आहेत, अजून कितीतरी अशी लेखकांचे प्रशांत मोरे आहेत, प्रसिद्ध आहेत या सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये. तर अशी जी लोकं आहेत, अशी लोकं अर्थात खरोखरी डावलल्या जातात का, किंवा त्यांनी ते जे लिहितात ती कविताच नाही का, आणि ज्यांना साहित्य अकादमी मिळतो त्यांचीच फक्त कविता आहे का? म्हणजे हे जे निकष आहेत, ह्या ज्या सगळ्या घटना आहेत, तर ह्या कुठेतरी साहित्य क्षेत्रामध्ये न खटकणाऱ्या आहेत, न पटण्यासारख्या आहेत. नक्कीच या साहित्य क्षेत्रामध्ये न पडणाऱ्या गोष्टी आहेत असं गणेश जागव म्हणतायत. या राज्याचे माजी केंद्रीय मंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्यावर जीवनचरित्र लिहिणारे गणेशजी आगाव यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांनी ज्या पद्धतीने काही ज्येष्ठ मार्गदर्शक असतील, ज्येष्ठ समाजसेविका असतील, अनेकांशी त्यांनी तुमच्या प्रत्यक्ष गाठीभेटी झालेल्या आहेत, नेमके तुमचे अनुभव आम्हाला सांगा. अनुभव तुम्ही म्हणाल तर चांगले पण आहेत आणि म्हणाल तर वाईट पण आहेत. पण वाईटाची एक मागे टाकून चांगलं घेत जाणं हा एक लेखकाचा गुण असतो आणि तो प्रत्येकाने शिकण्यासारखा आहे. तर माझं असं मत आहे, खरं तर 150 पुरस्कार जे मिळाले आहेत महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर, एका शेतकऱ्याच्या मुलाला ही अपेक्षाच नव्हती, पण त्याने जे करतो आहे, मी जे करतो आहे, त्याचा जो सत्कार, म्हणजे जो सत्कार होत आहे तो माझा नसून माझ्या सर्व ग्रामीण भागातल्या मुलांचा आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या अनेक सामाजिक, राजकीय सगळ्या स्वरूपाची जी लोकं आहेत वेगवेगळी, त्यांचा आहे. आणि मी कुठल्याही राजकीय झेंड्याखाली जाऊन लिखाण करणं मला आवडत नाही. गोपीनाथ मुंडे यांचं पहिलं जीवनचरित्र लिहिलं त्याचं कारण असं होतं की मी एक ग्रामीण भागातला आहे, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि गोपीनाथ मुंडे देखील एका शेतकऱ्याचा मुलगा होता, आणि एका शेतकऱ्याच्या मुलाने एका शेतकऱ्याच्या मुलावरती लिहिलेलं ते जीवनचरित्र आहे. नक्कीच, ते कुठलंही राजकीय नाही. नक्कीच, परंतु ते जीवनचरित्र लिहिल्यानंतर शरद पवार साहेबांनी तुमचा सन्मान केला असं ऐकलं होतं, परंतु तेच त्यांची मुलगी पंकजा पालवे असतील, त्यांनी तुम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला असं ऐकायला मिळालं होतं. आता तुम्ही विषयच काढला आहे तर उत्तर देणं हे माझं काम आहे. खरं तर जेव्हा माझ्या आठवणीतील गोपीनाथ मुंडे या पहिल्या जीवनचरित्राचं प्रकाशन हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती होतं, लाखोंचा समुदाय तिथे जमा झालेला होता, आणि महाराष्ट्रातून मुंडे साहेब गेल्याच्या नंतर पहिलं जीवनचरित्र मी त्यांच्यावरती लिहिलं. मी एका समाजाचा आहे, त्यांच्या समाजाचा आहे, लेखकाला जात, धर्म, पंथ असं काही नसतं. आणि जे मी त्यांच्यावरती लिखाण केलं होतं त्याच्या प्रकाशनासाठी पंकजा मुंडे उपस्थित होत्या, आणि पंकजा मुंडेंनी जेव्हा त्या पुस्तकाचं विमोचन केलं तेव्हा त्या लेखकाचा अर्थात माझा एकाही शब्दाने तिथे उल्लेख केलेला नाही. आणि त्याच्या मागची कारणं काय असू शकतात, कोणाशी माझा वाद नाही आहे आणि मला वाद घालायचा सुद्धा नसतो. आणि त्याच पुस्तकाला माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीमध्ये कृषीरत्न पुरस्कार दिला. हा खरं तर एका शेतकऱ्याच्या मुलाने एका शेतकऱ्याच्या मुलाला दिलेला हा पुरस्कार होता असं मला वाटतं. नक्कीच, आपण या ठिकाणी प्रभावी विचार व्यक्त केलेले आहात, अनेक पैलू आपण या ठिकाणी आमच्या दृष्टिपथात आणलेले आहे. आणि 92 मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात, आपला आवाज स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.